मामा गाडी टाकून देई टाउन चला पू लवकर खेळ ना तुड्या टाकून पूऊ चला लवकर चला अरे भया ना मामा मामा भुया येऊन राहिले ते मामा फुया मामा आगे आता काय झालं म्हनलं गाडीले आठ पंधरा दिवस चालूच राहायचं ते रोनाचा परो नंतर पाहाने काय झाला आता आवाजच असले कुरायला ते म्हणजे कसं घर 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 म्हणजे काय शिनल्यासारखं ओडायला मला ते बघते बिरंग फिरंग गेलं का पायभर याचा काय काय नाही पायबर कटायला गाडी ये मग काय दहा दिवसात आठवडा दिवसा काय नाही ना 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 काय नाही निघतच राहते कामले काय म्हणले का गरिरेक फिरक पायजबर असलं तर कोणी विचारलं विचारलं सांग आहे म्हणा आपली गाडी चारजवळ जवळ कसे सतरा रंगाचे लोक येते कोणी विचार पुस करते एखाद्या असलात पाहिजे मी पाहूनच राहिल तसं पण कसं आपल्या गावातलं काही कोणी घेणार नाही कोण की सगळ्याला माहिती आहे कंडिशन काय आहे म्हणून म्हणलं एखादा असला बसलात पाहिजे बरोबर कोणी घेईल असं वाटत नाही म्हणा फक्त मला भंगारात जमा करा लागते एक दिवस तरी तू शिल्लक असला पाहिजे नाही एखादा असला तर कशी दहा हजार ते येईल बरोबर पाहिजेत ना असलं तर पाहिजेत सांगेन एखादा असला गिर्या आला तर सांगतो पाहिजे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही दुपारी दुपारी का सायकल ना का नाही पुळ्या पोटरेला कामातून गेल्या मग काय एखादी गाडी गिडी नाही ग काही इकऱ्या गिकरे कोणाची असली फसली तर पाहिजे जरा ध्यान घेऊन ठेव हो म्हणलं आता तुमच्या वेळ कशी पंक्चरवाले ते तसं राहते नाही गाड्या अरे काय घेता कागद नाही येते हे नाही ते नाही ते त्याच्या लोच्यात पडत नसतं आपण ते गाड्या फाड्याच्या ते तर माहीतच आहे ना हो कोणाजवळ कागद कोणाजवळ काय काहीच नसते कोणाजवळ लायसन नसते मग घरी आहे म्हणते नीता आहे तिथं काहीच नसते कुठं तर म्हणलं आमचं बजेट नाही ना म्हणून जरा कमी बजेटातली जर असली तर मग कसं आमचं जरासं भलं होते म्हणून म्हणलं आहे म्हण आपल्यावर दोन तीन गाड्या पण यायला सांगायला पुढे का द्या वैकीजण पाहिजे टिपारी काही कमिशन फमिशन घे जा म्हणजे कसं तुम्हाला बी म्हणजे काय लोकांसाठी वाप आहे तोंडाची माणूस नाही का म्हणलं तुम्हाला जे काय लागतील समजा हो आता जर समजा गाडी एक हजार जरी भेटली आपल्याला समजा एक हजार तुम्हाला देऊन देऊ आपण म्हणजे कसं खुशी खुशीनं समजा असं काही बोलला तर बरं वाटते माणसाला नाही तर बस आहे का गाडी नाही आहे का शांत नामची गाडी ह्याला काय म्हणते जरा नाही का कटायला ते गाडीला कमिशनचं काही नाही म्हणा आपण आता तुम्ही चौकशीनं म्हणलं म्हणून समजा काही हर हरकत नाही समजा तशी आहे म्हणा एक मला लक्षात आहे म्हणलं कमिशन नाही पाहिजे नाही थांब कमिशन तर दे देतच नाही पण तुम्ही रट्टी खाल्ला थांबतो जरा मग पाहना पाना, पाना, पाना सांगा ना कोणाची मुली आता हे गाडी आहे हे शांताना मुची गाडी आहे आता नेमकीच दुरुस्ती केली मी आता काय तुम्हाला वाटतं इकडे गाड्याला त्या ना मला म्हणे पाहिजे म्हणजे एखादा गिरे तर पट्टे का तुम्हाला कोणती हे हे अरे काही आपलं हे का गाडी आहे का हे गाडी आहे का सायकलपेक्षा बत्तर गाडी दिसून राहिल म्हणून मुगल्या तुमच्या काळात काय तर कैच काही पुरत नाही ते काय मजा नाही गाडी म्हणजे कशी जरा पद्धतीर लागेल ना आपल्याला धंदा पाणी कर लागते ते काय काय इच इंधन घ्यायला पुरते का लोटलाट गाडी तशी कंडिशन चांगली येते वापर चांगला द्यायचा था आता टायर नवीनच टाकेलाय पा तुम्हाला पा पटत असेल तर पद्धतीर आहे पण एवटी कास्त करायचीच होती मग गाद वावरात नेऊन येऊन पुरी कामातून जायला असेल ती मग गाद पूर पिष्टन पिष्टन लंब व्हायला हो तिचं म्हणलं एखाद्या मास्तर किस्तरीच्या असं तर पानावैकी पायकीतल्या त्याच्या गाड्या कशा जरा म्हणजे चांगल्या राहते वापरणीतल्या लोक नाही सोडवत भाव लस टाईक सांगतात ना म्हणून तर पाहिजे होती पण कोणाक राहिले द्या ना म्हणा मुलं द्या ना मी देतो त्याला काय द्यायची ते बरोबर तर पाय गांना मास्तर बिस्तरची पाय जरा बरोबर लक्ष ठेवा तुम्ही नाही तर मग आता हे हे केवळ्याची देईन समजा अंदाजी तुमचं कमिशन काढून समजा तुमचे दोन हजार बाजून समजा तर बाकी किती द्या लागन के केवळ केवढ्याच नाही तुम्ही पाहता माझ्या दोन हजार मला बाकी काय घेऊन देणार तुम्ही द्यायला भेटा घरी जाऊन काय सौदा होते पाहतो मी जा तुम्ही तुम्हाला सांगितलं बाबा फक्त बस बरोबर पाय तू मग आता काय करता अशी असली तर काय करत सायकलपेक्षा तर बरी आहे बरं म्हणलं ते काय नाव घेऊ काय म्हणलं त्या माणसाच शांताराम घनगणे द्यायचं ना शांताराम घनगणे विचाराचं कोणाले कोणी वैयक्ती द्यायले हा जा मग जा घनगणे नाही ग घनगणे आहे का ले का माझा घनगणे म्हणाच मी काय म्हणलं लवकर भाकर घेऊन मला वावरात टोपले आणतो एखादा मी होतं पुढे तळवं घेऊन आता ते बाबारा मावले ते हातोले का कुठची लोहीची का कुठची तरी आणली म्हणजे मशीन अड्डा पोहोचायची गण जे बाबाराम मावलीची त्याची झाली झाली की आपल्या आपल्याच्यात लावून देऊ मग काय ना काल मशीन वाले का, गुण -गुण गुण राम राम म्हणलं तुम्ही सहा घनगणी म्हणलं कोण अरे मी म्हणलं ते नाही का पोमचरवाला वाला त्याला मिनता करी हो हात पाय जोडे म्हणे गाडी आहे म्हणे एकी गिर्या तर म्हणलं मग पाहून घ्या म्हणे शांताराम भाऊ घनगणीची आहे म्हणे भेटा म्हणे मस्त गाडी आहे मी पाहिली ते मले जरा पद्धतशीर वाटली म्हणून मी कसं टोले घेदी आलो नाही मला काय गरज होती काय रे तुमचा टाईम चुकला ना माहित म्हणजे कसं आलं तर एखादा तर छप्पर फाड तर काहीच येत नाही आता बा मशीन नाही सापडे दोन चार दिवसापासून मशीन सापडली ते गाडीला गिरायक नाही सापडली दोन वर्षापासून आता गिर्याके सापडलं पण आता कोणतं एक होईल ना आता हे काय मशीन पाहा का तुमच्या गाडीच दाखवा हे काय मशीन तर आली ना वावरात मग मग काय ते पोट्टे पाट्टे ना लावून ती कामोकामी हे पोट्टे कायसाठी आहे तर देऊन द्यायचे पाच पन्नास करत राहिले मराले आहे तिकडे म्हणलं पाहून घ्या तुमच्या गाडीचं कसं गिरे घेत नसते असं मला अजून कोणास सापडून नाही मग माय अजून मन मग कसं खांबळ खांबळुबल होईल शेवटी तुमची इच्छा बा तुम्हाला जे पटत ते करा कसं म्हणजे आपण सांगतलं बा एक चांगल्या मनानं बा दोस्ता खातीर ब जाऊ दे कोणाचा जा गरिबाचा फायदा होते करून टाका बा आपले काम होते पा मग आ येतो मग मी कसं आता हरभऱ्याचे पैसे होते हे गाडी समजा एक वाक केली असती तर दोन्ही वेळेवर मस्त नवी गाडी आली असती पण आता कायच करा हे हरभरा पाव का हे पाव कसंच करा हे चालला नाही चा फेल गजा कार्यक्रम काय एवढं वावर तुडवत आलो म्हण का रस्ते काही काही चीज नाही झाले का मिनिट थांबा म्हणलं एक मिनिट एक मिनिट तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणा मी लावून देतो फोटेल कामोकामी पण म्हणलं आपली किंमत किंमत तुम्ही तर म्हणता म्हणताना गाडी मग समजा किती रुपये देसान समजा आपलं काय म्हणलं तुमची गाडी तुमचा माल सगळं तुमचं आणि आपण कोण म्हणलं भाव ठरवणारे तुम्ही सांगितले ते दिले म्हणा ह तुम्ही बोलले देव बोलले अरे मी पैसे देऊन राहिलो किती काही सांगतले काही सांगा सांगा मग काय तुम्हाला पुढते त्या हिशोबाने सांगा म्हणजे पुढ्त्याचा विचार करून सांगा गोष्ट गाडी पण काय करा आता काय अडचण असते ना माणसाची म्हणून नाही आता टायर बदलले आईल गिल बदल सर बदल हा विसदेसनंतर मग ते जरा नंग नंग करावं लागते नाही तर फ्रॉड वाटायचं नाही का म्हणलं वीस बापा बापा लयच झालं ना हो लयच झालं ना म्हणलं हद्दीच्या पोळ्याला सांगत नाही तुम्ही गाडी पाहिली गेली म्या पण मॉडेल लय लसुन आहे ना ते दोन हजार नऊचं मॉडेल होई ते आता तर मग हे ओळून आणलेल्या शोरूम मधल्या त्या भावात भेटून राहिल्या मग काय याले द्यायला पुरते का वीस हजार शेवटच्या अठरा देऊन टाकू आपण अठरा मध्ये देऊन देऊ नाही तर मग कसं पुरत नाही आम्हाला तुमचे अठरा हे जाऊ दे वीसही जाऊ दे पंधरा मध्ये फिट करून टाका नगदी पेमेंट आहे चेकचं काम नाही कोणतं काहीच काम नाही पहा मग तुम्ही काय वाटते नगदी ना पण ठीक आहे मग उद्या मग मी देऊन देतो कुठे यायला कुठे ये, तुम्ही येता का घ्याल घरी काय म्हणलं त्या पंपचर आपलं कशी भेट करून दिली म्हणलं तिथंच जापून दोघा मिळून सौदा करू मंदातलं माणूस राहते बरोबर हा म्हणजे मनात कोणी पाहिजे ना काही गाडी जर समजा फॉल्टी निघाली काही तर मग त्याला म्हणते माणूस आता तुम्ही कसं ओळखीचे ना पाहिजे माहिती मी नेहमीचा ओळखीचा म्हणून त्याच्या भरवशाने घेऊन राहिलो मी गाडी तर मग तिथंच आपण सौदा करून घेऊ पैसे गिसे देऊन देऊ आणि बस झालं काम मग हा तिथूनच मी घेऊन जाईन गाडी या मग अकरा वाजे लोक या तुमच्या दुकानवर मी येतो इकुरा तिथंच करून टाकू आज त्याचा कार्यक्रम बस जमलं जमलं उद्याच झालं आमचं कामच झालं आता फिटला तू आता लहान लहान मशीन किशन ला टाकाय टोपले घेपले लहान मी इकडे बसलो गोष्टी सांगत झाला आता बाकीच काही आता टेन्शन राहिलं नाही समजा नाही का पंधरा मध्ये आता फिट झालं सगळं समजा बरं मग द्या ना त्याचे कागदपत्र देऊन द्या दे गाडीचे निघतो आम्ही आता तुम्हाला पैसे देऊन देतो आता हातो हात आता <laughs> कोणते कागदपत्र कायच काय दोन हजार नऊची गाडी ना आता लोक राहिले का माणसाला कागद काय करावं आता कागदत नाही त्याची काहीच नाही का एखादा चिटूरा इकत घेतली गाडी विकत घेतली त्याची पावती किती काही तर असं का अशीच घेऊन जाऊ का मी मला जर कोण हात दाखवला मार्च एंडिंगवाली मग मार्च एंडिंगचा नंबर पकडलं आणि मी काय दाखवू त्याला काय काय दाखवा काय म्हणलं त्याला म्हणजे गाडी जमा होईल पंधरा चालली जाईल म्हणजे मलेच बसली ना टिपरी दोन्ही गुण म्हणलं काही तर दाखे द्या ना त्याचा प्रूफ पाहिजे ना काही ना काही कोणापासून घेतली काय घेतली मलेच बसन ना दणके फालतूचे घेणं नाही देणं नाही जाऊ देवा विमा काळेल नसेल तर काढून घेऊ आम्ही समजा पण बाकीचे तर कागद लागल ना त्या गाडीचे म्हणलं पाहते काहीतरी त्याशिवाय कसं म्हणजे कसं काय करावं आम्ही पाहा समजा मी उद्या घेत पाहतो मी हुसक करतो संदु फुक असल्याची पावती आता म्हणलं मग कसं करता मग तो काय पैसे देताय का, देता का? मग देता आता कसं तुम्ही दोन चार दिवसात आठ दिवसात पाहत मी त्याचे कागद किग्द मी पंधरा हजार देऊन देतो गाडी घेऊन जातो मग पुढे करत बसू आपण कागदा फागदाच पण असं काही नाही असं करत नको आजो म्हणजे कागद असल्याशिवाय कोणाची घ्यायची बी नाही गाडी कोणाची द्यायची बी नाही आपली हो म्हणजे कसं कोणाला काही दिली यानं ठोकटाक करू आता मासारखा मी चांगला चाललो तो नाही दिली मी एखाद्या ठोकून मग कोणाला हजर करणार आहे तुम्हाला हजर व्हावा लागणार आहे मग गाडीचा शोध लागतेस ना कोणाचे कोण मालक होईत म्हणून म्हणलं एकाच्या वगैरे कागदपत्र ओके असले पाहिजे आता कागदाच निपडलं आता फक्त एक ट्रायल मारणार गाडीची बस एक ट्रायल मारतो आम्ही मामबाजी हो आमची तर सायकल आहे फ्रूट गिरूट आहे तर केळे फेडे आहे शंभर दीडशे रुपये पाहिजे ते जरास लक्ष ठेव जा कुत्रे फुत्रे तोंड लावून त्याले हा हो मग देऊन देतो दे तुमचे देतो आणि आपले पोमचरवाले काही बक्षीस देऊन देतो नाही दोन चार चक्र मारा तुम्ही मनाची कसे म्हणजे तसली करा हो। या 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 चक्कर मारून आम या आम्ही बसते या बसतं इथं अर्धा घंटा तप मांडत सायकल तर दीड हजाराचा केळी दीडशे नाही का साडे नुकसान आहे आपलं जाऊ दे का पंधरा हजाराच्या पळ्याला जात गाडी जाते आपली चक्र मारते रे बा अजून आला नाही गेला तिकडे झाला का आहे ना ते हा बाबा काही सांगतात ना कोणाचं काय करण म्हणून का माहीत आता काय जास्त असं काही नाही असं काही सायकल ते काय सात आठशे सायकल आणि ते पंधरा हजार गाडी नेल एखादी चांगली गाडी आहे का चाल बरं बा इथे कोणती ढगाची गाडी आहे सर पंचर नेहती चला चला फो बघ काय चला कोणाच्या गाडीवर मला पहिले फोन लावले त्याचे ढोर आहे तिकडे रस्त्यावर उभे करून आडवे तिकडे तिकडून गेला सांग आपण लवकर ते सटक लवकर आपण हलो हॅलो हा बोला कोण होता झाबरू ताबडतोब सगळेचे सगळे ढोरा बिलकुल रस्त्यावर घालून देतो आता लवकर लवकर रस्त्यावर आणू का सगळे ढोर रस्त्यावर आणता आता <laughs> रस्त्यावर ये संत पण मी आता झालो ना राजा रस्त्यावर ते गाडी घेऊन पाहिला नाही छोटा लेखा ते बाद ट्रायल मारतो म्हणून घेऊन पाहिला हो ते तुमची गाडी घेऊन पाहिला का ते बरोबर आता सगळे ढोरं लावतो आडवे काही निघाला ते पाच दहा मिनिट झाले पाच दहा मिनिट हो लवकर होय लवकर अरे <laughs> मामा दामटा दामटा ना मामा अरे मामा तुम्ही कोण हैकी काय है करू दामटा ना म्हणलं काय का ना काय चांगले काय छे अभी काय بير काय ते काना खिदी بير काय म्हटलं बोलूनच नाही राळ ना गाडी किती दामडूर काय काय गेली ऍक्सिलरेटर सरळ नाही जा 3.5 इंच गाडी नाही रजे ऐन काय फालतू नसता लोच लावून घेतला बा छकळ पुरलं याच्यापेक्षा 1 किलोमीटरचा बस बस हां टळ दे टळ दे बस बस जमला था आला दा अरे आपल्याला कोणी आहे का आपला पिचगिच्च करू राळला का पाय जरा माग पाय आपल्या आपल्याला माग चाल तुम्ही सपड्यात चाल जराशी

बाहेर दिसते कर ते टकल दिसते का आणि बिजेस पोहत आलं तर ते पायभर आहे का ए मामा काही हरा भरा काही दिसून नाही राहिला चला निघाय पुढे आता मामा गद गे बरं आलो टाइमावर हा चला बसा गदीवर निघू आता रप रप पुढे चला पुढे दिवस सोडून मग गेले पायभर राहिजा माणूस माणसाचे कमी नाही पडत पण पायभर गद 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 तरी कमी आलं राहिजे आपल्या नाही का चल बा मार उडी मारन चल run इथे दिली का टाकून ना जाओदी जाओदी। ना बरं झालं बा जाऊ दे जाऊ दे सापडली ना बस झालं इथं टाकले नाही दे ना पया राजा चंद्रा भाऊ पयाल राजा दे त्यांना तू उड्या टाकलेले काय ना गद पकडून पयाले काय गाडी सापडली ना जाऊ दे पोहू दिली कुठे बाबा आले का कोणत्या नवळ्या माणसाला बेवारस माणसाला द्यायला पुरत रे बा गाड्या इकायला पुरत आता माझ्या तर निपटलं म्हणलं आजच्या दिवस पण पाहिजे म्हणलं तुम्ही हो गाडी घ्यायच्या आधी इकायच्या आधी जरा विचार करत जा म्हणलं कागदपत्र हे ते जरा आता मी काढून घेतो बघा राहिले सुले इमा फिमा कुठं बसतं मार्चेंडी घ्या म्हणते पण ती जुनी गाडी घ्यायची असन विकायची असेल तर पहिले पूर्ण शहानिशा करा कागदपत्राची आणि नंतरच घ्या नसते आपता लावून नका घेऊ मागा सस्ती भेटते म्हणून आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चल द्या आपलं सबस्क्राईब मारून द्या घंटी घंटी दाबून द्या